नमस्कार, लाइफस्टाईल या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिक्षक हा समाजातला एक असा घटक आहे की म्हणजे शिल्पकार म्हणायला पाहिजे। खरं तर माझ्या शिक्षकांची गोष्ट थोडी तुम्हाला सांगतो, कारण विद्यार्थी समोर आहेत म्हटल्यानंतर थोडे माझेही जुने दिवस तुम्हाला सांगतो। मी चौथीत असताना, आता शिक्षक तसं काय फारसं मार्क देत नाही, पण आमच्या वेळेस ना आणखी बडीव असायचं, नुसतं पडवायचं, दुसरं काय नाही। म्हणजे जनावर राखतात ना, म्हशी राखतात ना, तसं म्हशी राखल्यासारखं मुलांना राखायला लागायचं। कारण आमच्या वेळेस शाळा आणि एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या। इथं बघितलं तर कॅम्पस खूप छान आहे, शिक्षक सगळे चांगले आहेत, वातावरण बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं बरं का। म्हणजे सर एक सांगू का की आपण कितीही किती झालं तर बंद मुठी आपण बंद ठेवू शकतो, पण त्यातला सुगंध कधी बंद ठेवू शकत नाही। इथं आल्यानंतर तो सुगंध जाणवला। बंद मुठीतून सुद्धा सर तुमच्या कॉलेजचा, आपल्या कॉलेजचा, खरं तर माझ्या कॉलेजचा म्हणेन मी, त्या कॉलेजचा सुगंध जाणवला येताना लगेच। ही शिस्त आणि इथलं जे वातावरण आहे त्याच्यावर लगेच लक्षात आलं। तर आमच्या वेळेस काय असं नव्हतं, आमच्या वेळेस खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट, आणि तोही वर्षातून एकच मिळायचा। सोमवारी जो अडकवायचा, खेळायचं त्याच्यावरतीच, रात्री झोपायचं पण त्याच्यावरतीच, सकाळी उठून फक्त आंघोळी पुरतं, ते पण आठवड्यातून एक किंवा दोन वेळा आंघोळ व्हायची, अन्यथा तसंच असायचं। दात घासणे वगैरे फारसे काय प्रकार नसायचे, नाही नव्हतेच तर आम्हाला। एकतर गाव खेडेगाव, डोंगरातलं गाव माझं डोंगरामध्ये, आणि दात घासणे वगैरे फारसे प्रकार नसायचे। असलं तर काय असायचं की चुलीमधली राख काढायची आणि त्या राखेनं दात घासायचं, ते पण फार म्हणजे खरं सांगू का भारताचं बजेट फोडणं सोपं, त्याच्यापेक्षा अवघड काम ते वाटायचं। दात घासायचं सकाळी सकाळी, काय दात घासायचे असं वाटायचं, आणि त्यातून मग आमची सुरुवात व्हायची। नाईलाज म्हणून नंबर टूला जाऊन यायचं, नाहीतर कदाचित मला वाटतं तो जरी प्रोग्राम कमी असता तरी मला वाटतं आठवड्यातून एक दोन वेळा तो आंघोळीसारखा तो पण गेला असता, पण असायचं। आणि मित्र मित्र जमून जायचं, असं पण कार्यक्रम असायचा, कारण त्यावेळेस फॅसिलिटीज नव्हत्या। तर अशा याच्यातून चौथीत असताना एकदा, चौथीपर्यंत आमचं शिक्षण म्हणजे शिक्षक आम्हाला घरी बोलवायला यायचे, आत्ताच्या सारखं नाही, फॉर्म भरा हे करा ते काय भानगड नव्हती। शिक्षक बोलवायला यायचे, आमची आई म्हणायची आज काय काम आहे, आज काय पाठवणार नाही, उद्या काय पाठवणार नाही, अशी परिस्थिती असायची। आम्हाला तेवढंच भारी वाटायचं, आणि शाळा म्हणजे खरंच ओझं वाटायचं। पण आज समजतंय की शाळा आम्ही जर शिकलो नसतो तर आज आम्ही इथं नसतो, आज आम्ही शेतात काम करत बसलो असतो इतर प्राण्यांसारखं। तर बघा, ज्यांनी घेतलं त्यांना मिळालं, शिक्षकांच्याकडून घेता आलं पाहिजे आपल्याला। माझ्या शिक्षकांनी चौथीत असताना मला फार मारलं होतं, फार म्हणजे फार, म्हणजे चोर सुद्धा मार खाणार नाही असं खुंटीला अडकून, असं खुंटीला अडकवायचे, त्याच्यावरती मारायचे, वरती हात वगैरे सुजले होते। तसंच आलो, दप्तर दारातूनच फेकला, आईला म्हणलं मी काय उद्यापासून शाळेला जाणार नाही, मला मास्तरांनी लय मारलंय, तर मास्तर म्हणायचो आम्ही त्यावेळी, मास्तरांनी लय मारले, आमची आई म्हणते उद्या शाळेत येतो थांब म्हणते। मग काय मी लगेच चला म्हणलं, आता मास्तरांचं काही खरं नाही, आमची आई अगोदरच कडक होती, मग मास्तरांचा धुरळाच काढणार म्हणलं आता जाऊन। दुसऱ्या दिवशी जाताना जो पण मला बोलत नव्हता त्याला पण मी बोलवत होतो, आज काय मास्तरांचं खरं नाही घ्या, सांगत होतो। शाळेत गेल्यानंतर आमच्या आईला बघितल्यानंतर मास्तर बाहेर आले, म्हणले वहिनी काय कसं काय आलाय, म्हटल्यानंतर आमच्या आईने लगेच डोक्यावर पदर घेतला आणि सांगितलं, मास्तर काल आमच्या पोराला जरा कमी मारलंय, अजून जरा मारा म्हणजे घरला सांगत येणार। माझा बारच खुश झाला तिथे, काय करणार। त्या दिवशी मास्तरांनी जवळ बसून मला सांगितलं, बाळ म्हणाले बघ कसं असतंय, तुम्ही दगड गोटे असता, तुमचे आई वडील तुम्हाला, आज तुम्हाला माहित नाही पण पुढे तुम्हाला कळेल की करिअर म्हणजे काय असतंय, ते आपल्या आयुष्याचं करिअर जे आयुष्य घडवायचं आहे ते काय असतं। मोठमोठी लोक उगीच मोठी झाली नाही, त्यांनी साधना केली, तिने तपस्या केली, त्यांनी हाला पेष्टा फोडल्या, काही लोकांनी दिव्याखाली बसून अंधार केला, हे अभ्यास केला, लाईट माहिती आहे ना याचा, रोडवरच्या लाईट खाली बसून अभ्यास करून काही लोक मोठी झालेले की का झाले असतील, तिने का केलं असेल, त्यांना कोण नको म्हटलं असेल का, त्यांना कोण कर म्हटलं असेल का, ह्या सगळ्याचा विचार तू कर म्हणाले, आणि त्याने मला खूप चांगलं। आणि खरं सांगू का त्यावेळेस
चौथीची मुलं म्हणजे खूप मोठी असायची. आता तुम्ही लहानी लहानी मुलं वाटता. आमच्या वेळी सातवीला, मी स्वतः सातवीला असताना चकाचक होत, दाढी आली होती मला सातवीत असताना. म्हणजे मी किती मोठा असेल बघा तेव्हा. शाळेत लेट घालायचं, शाळेला जायचंच नाही अशी परिस्थिती होती. आणि त्या लाईट खाली बसून लोक, म्हणजे रस्त्याकडेला जो पोल असायचा त्या पोलच्या खाली बसून त्या उजेडाला अभ्यास करून खूप लोक मोठी झाली. त्यांचा आदर्श घे म्हणाले, त्यांनी काय केलं असेल बघ आणि तुला काय करायला पाहिजे. तुम्ही खूप छान समजून सांगितलं की दगड गोटे म्हणून आले असतात, आम्ही तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतो. जे दगड घडले जातात बऱ्यापैकी ते दर्शनी बाजूला लावतात, म्हणजे कुठं अधिकारी झाले, कुठं काय झाले, कुठं बाबा हे झाले. जे घडतच नाही, घडवताना फुटतात, ते खाली पायाभरणीला वापरतात. त्यांचा जमिनीच्या वरचा काही संबंध नसतो. आणि जे दगड परफेक्ट घडले जातात त्याची मंदिरात मूर्ती म्हणून स्थापना केली जाते. तुला ह्यातलं काय व्हायचंय ते ठरव. मग शिक्षणाचा आळस केला तर आपण फुटलो गेलो तर मग आपला पायाभरणीसाठी उपयोग जमिनीच्या वरचा संबंधच राहणार नाही. नेहमी जमिनीत राहायचं. मग घुसमट बऱ्यापैकी झालो तर मग कुठं क्लार्क झाला, अधिकारी झाला, काय झालं हे होऊ शकतं. बऱ्यापैकी घडले दर्शनी बाजूला. जे घडत नाही ते मग कुठं बघा का कोणत्या ठिकाणी राहतात. आणि जे परफेक्ट घडले जातात ते मंदिरात मूर्ती म्हणून स्थापन केली जाते, त्यांची दिवस रात्र पूजा केली जाते, त्या दगडाची काळजी खूप केली जाते. बघा की जे पाषाण असतं त्या पाषाण दगड असतो, त्या दगडामध्ये देव असतो का, मूर्ती केली जाते, खरंच त्यात देव असतो का. आपण तिथं मानतो, आपण त्याच्याजवळ श्रद्धा निर्माण करतो त्या दगडावरती, म्हणून त्यात देव येतो खरं तर. त्यात ताकद येते ती. आपण तिथं जाऊन हात जोडल्यानंतर होतं ना ते आपण लावलेली श्रद्धा असते, आपण लावलेली एनर्जी असते. तर आपल्याला सगळ्यांची एनर्जी लागावी असं वाटत असेल, चांगली एनर्जी, तर तुम्ही आजपासून ह्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. मी आरोग्याविषयी बोलणारच आहे सगळ्यांना, कारण या वयातल्या मुलांचं ना आरोग्य जपणं खरंच खूप गरजेचं आहे सर. आणि त्याबद्दल मी तुम्हाला सॅल्यूट केला ना या कार्यक्रमाला, म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजकांना खरंच आपल्या सगळ्या टीमलाच, म्हणजे जे माजी विद्यार्थी याचे जे पदाधिकारी आहेत या सगळ्यांनाच मी सलाम करतो खरं तर. कारण त्यांनी विद्यार्थ्यांचा विचार केला आणि त्या विद्यार्थ्यांचं आरोग्य राखणं आज खूप महत्वाचं आहे. आज बघा की आरोग्य हेल्थ खरंच कमी झालेलं आहे. आजकाल मुली एवढ्या दुर्बल झालेल्या आहेत की डबा आणायचा, डब्यातून अर्धीच चपाती आणायची, त्यातली पण चतुर खायची, बाकीची परत न्यायची. काय परिस्थिती चालली. आज अभ्यासाचं ओझं ओझं म्हणता, डोक्यात विचार घेता, पण खरंच हे गरजेचं आहे का. आज कसं आहे, शिवाजी महाराज जरी स्वतः जन्माला येतो म्हटले तरी त्याच्यासाठी आमच्याकडे आज जिजाऊ नाही येतो. आमची जिजाऊ अर्धी चपाती खाते, खरंच अर्धी चपाती खाते, अभ्यास करत बसते. माता भगिनींचं तर बोलायलाच नको. आमची जिजाऊ आजची कशी आहे माहितीये का, टीव्ही बघत बसलेली असते. शिवाजी राजे येतात स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात तरी जिजाऊ टीव्ही समोर राहिलं. आणि मग ते तिथे ठेवलंय बघा ते खावा तेवढं, कारण टीव्हीतला डायलॉग चुकून चालत नाही. ते टीव्हीवाल्याच ते भाजी नीट करताना सुद्धा त्यांचं तोंड असं असतं बरोबर आहे ना, लक्षात ठेवायचं. तर विचार करा मित्रांनो, आजपासून मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो, माता भगिनींना, तुम्हाला पण सांगतो, सर्व माझ्या मित्रांना सांगतो की आजपासून आपण एक क्रांती करायची, विदाउट मेडिसिन जगायचं. आयुष्यात औषध आणायचं नाही, कुठलंच आणायचं नाही, काहीच गरज नाही. कारण बघा की औषध घेतलं एखादं तर आपल्याला जोपर्यंत त्याचा असर आहे तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं. त्याचं एक ठराविक लिमिट जे वेळ असतो ना, टाइम पिरियड त्याचा संपला की परत गुडघे दुखायला चालू होतात. तेवढ्या वेळापुरतं बरं वाटतं. मग वेळ मारून नेण्यासाठी आपण औषध खायचीत का हा विचार करा. रिपोर्ट्सवरती आपण विश्वास ठेवतो, ठेवायला हरकत नाही. ते मशीन काही चुकीचं सांगत नसतं, सगळं बरोबर असतं, पण तुमच्या शरीराची कॅपॅसिटी ओळखून तुम्ही राहायला पाहिजे. मग लक्षात ठेवायचं, आजकाल काय होतं, प्रत्येक गोष्टीला फार प्रॉब्लेम येतात. आणि आरोग्य, आज आपलं आरोग्य आपल्या हातात न ठेवता आपण दुसऱ्यांच्या हातात देऊन बसलेलो आहे. तर स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात पाहिजे. या वयामध्ये मुलांना तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझी आजी मला सांगायची लोखंडाचे चणे खालेस तरी तुला काय व्हायला नाही पाहिजे, पचायला पाहिजेत म्हणून. तर आजचे आमचे मित्र आहेत का, आजचे मित्र पानपट्टीवरती
वेगवेगळ्या ठिकाणी मावा गुटखा खाताना स्मोक करताना दिसतात. इथं कमी असेल पण शहरामध्ये जास्त आहे. तर पाया पडून सांगतो, माझ्या मुलांपेक्षा पण तुम्ही लहान आहेत. मला ना जावई आहेत, लक्षात घ्या. मग ते विनायक जाधव आहेत ना, माझे जावई आहेत ते. हा, जे तुम्हाला होते ना तुमच्या बरोबर त्याची मध्ये, ते जावई आहेत माझे. माझ्या मुलांची लग्न झालेली आहेत, मला नातवंड आहेत. मला हा नातवंड आहेत. हे घातले म्हणून अजून तुम्ही माझी तब्येत नाही बघितलेली, पण एकदम परफेक्ट आहे तसा. ओके, अजून जरी कॉलेजला गेलो तर सर ऍडमिशन द्याल मला वाटतंय. तर तशा पद्धतीचं राहायचं आहे. पण हे राहण्यासाठी तुमच्या वयात, तुम्हाला माहित आहे का तुमच्या वयात माझा आहार काय होता? तुमच्यासारखं अर्धी मी एक चपाती खात नव्हतो. मी दिवसाला 90 चपात्या खातो. हा, सकाळी 30, दुपारी 30 आणि संध्याकाळी 30, 90 चपाती. हा, व्यायाम पण तसा होता. सकाळी शेतात काम करून आलो की बरोबर 8 वाजता 30 चपात्या लागायच्या खायला. दुपारी जेवायच्या वेळी 1:30-2 दरम्यान बरोबर 30 चपाती, आणि रात्री 8:30 ठरल्याप्रमाणे परत 30 चपाती. 90 चपाती दिवसाला खात होतो. हा, अजून पण बघा, चला कोण असेल तर या माझ्या बरोबर जेवायला, बघू कोण जास्त खाते. पण अजून कसं आहे, जास्त खाल्लं म्हणजे जास्त तब्येत होती असं नाही. एक एक दिसायला मरतुबडा असते पण खाते भरपूर. आणि जाड माणसं असतात नी, 1 आणि 1.5 चपातीवर कसं पोट भरतात कोणाच ठाऊक. जाड माणसं जास्त खातात असं वाटतंय का तुम्हाला? कमी खाणारी उलट जास्त जाड होतात, आणि जास्त खाणारी असे असतात. मी पण असाच होतो, अजूनही व्यवस्थित आहे. हा, तुम्हाला किस्सा सांगतो, ऐकला असाल तुम्ही, तरी पण ऐका. आणि एकदा लग्न झालं होतं, माझा आहार बायकोनं बघितलाच होता. एवढं खातंय म्हणल्यानंतर चुलत सासऱ्याने एकदा जेवायला बोलवलं मला. ती म्हणाली, नाही नाही नाही, नको नको, उगीच कशाला. त्याला कशाला सांगले 30 चपात्या खाते म्हणून? आबरूचा पंचनामा जो सगळा. म्हणून तिनं काही सांगितलं, नको नको. मग त्यांना मुलगी नाही म्हणलं, हे म्हणलं एक दिवस काय मला मुलगी नाही म्हणून तू असं करतेस काय, या की जोडी जेवायला या. मग हिनं सांगितलं आपलं जरा त्यांचा आहार एक्स्ट्रा आहे. त्यात ते होते शिक्षक. तू किती खाणार, तू किती खाणार घरात विचारून त्यांच्यात स्वयंपाक केला जायचा. मग एक्स्ट्रा म्हणल्यानंतर माझ्यासाठी 5 चपाती केली होती. जायचा दिवस ठरला, गाडी बसल्या बरोबर बायकोनं पाठीमान उचलायला चालू केलं होतं. हो, तिथं गेल्यावर कमी जेवा, घरात येऊन आणि खावा वाटलं, पण तिथं जेवू नका. म्हणलं ठीक आहे. तिथं गेल्यानंतर 2 चपात्या खाल्ल्या. बास म्हणलो, हो म्हणाले, बायको सांगते एवढं खाताय तेवढं खाताय. आम्ही कोल्हापूरचं आहे म्हणलं, असं नाही, एवढ्या चपात्या केल्या तर कोण खायचं? आम्ही भात वगैरे काय केलेलं नाही म्हणाले. ते चपात्या खावा सगळ्या. आई सगळ्या म्हणजे किती, मला कळलं ना. मला वाटतं बहुतेक 30 सांगितले वाटतं. पण मी आपलं चालू केलं रप्पाटा. मग 5 झाल्या, 6 झाल्या, 7 झाल्या, 8 नंतर गरम गरम या लागल्या. 10 झाला, 12 झाल्या, 15 झाल्यानंतर सासरे सारखं नुसतं वर बघितलं की पळत जायचं चपाती घेऊन. वर बघायचं, सासू लाटायलाच बसली होती. वर बघितली पळत जायचं चपाती घेऊन यायचं. आतनं सारखी ते सासू करायचे, करण्यातर तो काहीतरी कर. एकदा लागलाय म्हणल्या मार्गाला काही सुट्टी नाही. सासरेसारखं 15 चपाती झाल्यानंतर ते भात केलाय बरं का? भात केलाय, नाही तर तुम्ही गैरसमज करून घ्याल. भात खायला पाहिजे. हा, भात आमची बायको 1 नंबर भात करते. करू दे म्हणलं, आणा चपाती आणा. 30 चपात्या खाल्ल्या. सासूबाईनं कदाचित राग आला होता म्हणून त्याने केलेला सगळा भात आणून दिला, तो पण खाल्ला. पलीकडे जाऊन सासरवाडी झोपलो, मेन सासरवाडी. पाठीमान आल्यात पळत पळत, आणि म्हणत, एखादा औषध आणून देऊ का, गोळी वगैरे आणून देऊ का, एवढं खाल्ले. ते म्हणते, रोज एवढं 3 वेळा जेवतात ते. त्यांना हातच जोडले, आज नाही ते परवा वारले, पण आज अखेर त्यांनी मला जेवता का सुद्धा म्हटले नाही. म्हणजे असा आहार होता. कधी बोलवलं नाही, महिन्याचं राशन ते एका दिवसात संपल्यावर कशाला परत जेवता म्हणते. 30 चपात्या म्हणजे महिन्याच्या झाल्या होत्या त्यांच्या. तर अशा पद्धतीनं असते. म्हणून आहार दणदणीत पाहिजे, आणि तो जिरवण्यासाठी व्यायाम पाहिजे. मित्रांनो, आज जर बघितलं ना आपल्या इथं, जिमला वगैरे जाणं म्हणजे व्यायाम नाही बरं का? जिमला जाणं म्हणजे व्यायाम नाही. आपल्याकडे पाहिजे ते कसं पाहिजे. मी जिमला जात नाही, घरात माझ्या सगळं साहित्य व्यायामाचं, पण जिमला जात नाही, जिम करत नाही. मी चालणं पण चालायचं पळायचं, जम्पिंग करतो. मी जंप जास्त करतो, उड्या मारतो. मी कराटे ब्लॅक बेल्ट आहे, डबल ब्लॅक बेल्ट आहे. हा, अजूनही 10 माणसांना जाता जाता लोळवू शकतो. हा,
माझे जर व्हिडिओ बघितले व्यायामाचे तर तुम्हाला खरा व्यायाम लक्षात येईल. युट्यूबवरती आहेत बघा, या चॅनल्सवाल्यांना माहिती आहेत सगळे, त्यांनी टाकलेले आहेत बघा. तर बघा तुम्ही युट्यूबवरती माझा व्यायाम कसा असतोय का असतोय, आणि त्याच्यात तुम्हाला तब्येत दिसेल. तर पाहिजे हो, तब्येत पाहिजे, नाहीतर का आहे. एखादी समजा आता जाऊ दे तिकडे पटायचं, पण लग्न झाल्यानंतर बायकोची पर्स मारून चोर जर गेला तर तुम्ही दुसऱ्याला सांगा अहो धरा धरा धरा, कशाला, तुम्ही पकडला पाहिजे. त्याच्यापेक्षा स्पीडनं तुम्हाला पळता आलं पाहिजे, आहे ना. आणि मुलींनी सुद्धा स्वतःला कमजोर समजायचं नाही. मुली ज्या आहेत ना कमजोर समजतात स्वतःला, पाया पडून सांगतो, कमजोर समजायचं नाही स्वतःला, अजिबात समजायचं नाही. का हो, पुरुषांना वेगळं काय दिलेलं असतंय, तुमच्याकडे फक्त धाडस कमी पडतंय. आत्मविश्वास पाहिजे. काय जर असेल ना, एक स्त्री जर जोरात ओरडली ना, वाघ सुद्धा माग पळून जातो, लक्षात ठेव. इथं काय कुणाचं काय काय घेऊन बसलाय कशाच. आपल्या डोळ्यामध्ये पाहिजे सगळं, नजरेत पाहिजे. आणि मुलींनी सगळ्यांना खरं सांगायचं तर मी मागे ना, मी सर 4-5 वर्ष सलग माझ्या कोल्हापूर सातारा सांगली या भागातल्या सगळ्या शाळेच्या मध्ये जाऊन 9वी-10वीच्या मुलींना मी कराटेचं शिक्षण दिलेलं आहे सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला पण 4 पॉईंट सांगितले ना तर तुम्ही पण जाता जाता एखाद्याला गप बसवा. हा, असं बोट मोडायचं त्यांना काय फरक पडत नाही. हा, कमी ताकदीमध्ये एखाद्याला कसा झोपवायचं ते तुम्हाला जाता जाता सांगू शकतोय. जाता जाता कुठं मारल्यानंतर काय होतंय, आणि सर नुसतं असं डिवचलं तरी तो गप बसणार असं करून आवाज काढणार नाही. कुठं कुठं मारायचं असतंय, कुठं मारायचं असतंय, कुठं पकडायचं असतंय. हात बीत पकडायचा नाही कुणाचा, हात निष्ठू शकतो. कुठं पकडल्यानंतर त्याला हलता येत नाही ना, असंच असंच करून बसणार. तर हे साधं साधं ट्रेनिंग आहे. कधी जर सर एकदा जर म्हणजे तुम्ही जर परमिशन दिला तर एकदा मी तुम्हाला ना दाखवून देईन की कसं पकडायचं कसं मारायचं ते इझी मध्ये. आणि त्याचा उपयोग फक्त आत्मसंरक्षणासाठी करायचा. कारण माझ्या शिक्षकांनी पण मला तेच सांगितलं होतं की कराटे शिकतोस पण कोणावर याचा चुकीचा वापर करायचा नाही, आत्मसंरक्षणासाठी फक्त हे वापरायचं. तर आत्मसंरक्षणासाठी तुम्हाला मी तशा टिप्स देऊ शकतो, पण सध्या पण टिप्स घेऊन त्या हेल्थच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केमिकलयुक्त खाणं आता बंद करायचं आजपासून तुम्हाला सांगतो. कारण वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं, वाढत्या आजारांचं प्रमाण बघितलं तर अंगावर काटा मारतो आज. म्हणून तुम्हाला सांगतो साध्या साध्या गोष्टीतून, केसांचं सौंदर्य चांगलं राहिलं पाहिजे. तुम्ही ज्या फळांच्या साली टाकून देता ना, टाकाऊतून आपण चांगलं काहीतरी करू शकतो. फळांच्या साली टाकायचे नाहीत, काही सालींपासून तुम्ही चेहऱ्याला ग्लो आणू शकता. आणि नुसतं चेहऱ्यालाच नाही तर हाताला लावलं तर स्वस्त आणि मस्त घरच्या घरी होत आहे. बघा, संत्र्याची साल घ्यायची, ती मिक्सरला तुम्ही वाटा, आता दगडावरती वाटा म्हणायचं अवघडच आहे खलबत्त्यात, पण मिक्सरला वाटा, थोडा लिंबू पिळायचा त्याच्यात, एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं मिक्स करून व्यवस्थित, आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या हाताला चेहऱ्याला लावायचं, आणि बरोबर 5-7 मिनिटंच ठेवायचं. 7 मिनिटांनंतर 5-7 मिनिटांनंतर तुम्ही धुतलात ना, चमत्कारिक ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. आणि तो ग्लो कायमस्वरूपी येत जातो. हा, आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा करायचं जास्तीत जास्त, एकदाच करा आठवड्यातून बस सुट्टीच्या दिवशी. बघा तुम्हाला फार चांगलं त्याचा अनुभव येईल. केसांचं सौंदर्य राखायचं असेल तर कलिंगडाची साल आहे. कलिंगड माहिती आहे ना, कलिंगड माहिती आहे की नाही, नाही का रे, होय म्हणा की नाही, तुम्हाला माहिती आहे हो, तिकडे माहिती आहे की नाही, माहिती आहे का नाही रे, हा म्हणते हो म्हणा की जरा. तर कलिंगडाची साल काय करायचं, परत स्मॅश करायची कलिंगडाची साल. त्याच्यात जर समजा तुम्ही आवळा टाकला, आवळा आवळा माहिती आहे ना, मोर आवळा मोठा असतो तो जर टाकला, आणि ते जर समजा एक 1/2 तास झाकून ठेवायचं, 1/2 तासानंतर ते काढायचं, आणि त्यानं केस धुवायचे, केसांना लावायचं, 5 मिनिटं ठेवायचं, आणि 5 मिनिटांनंतर धुवून टाकायचे. केस बघा एकदम एकदम सिल्की केस होतात, एकदम छान होतात. केसांचं गळणं कमी होऊन जातं, केस खूप छान वाढतात. तुम्हाला जसे चालताना यावयात कसं असतं केस हल्ले पाहिजेत असं वाटतंय ना, एकदम वारे आले की असं करून बघा तुम्ही, एकदम सिल्की सिल्की होतात. करून तर बघा. आणि त्या आवळ्यामुळे काय होतं, मुळं जाम होतात. जरी समजा सिल्की झाली तर सिल्की केस असले तर ते लवकर विरळ होतात किंवा लवकर निघून जातात. जर आवळा वापरला तर तुम्हाला अजिबात ते निघून जाणार नाही, टिकून राहते. म्हणजे आता पुढच्या महिन्यात मला 55 वय चालू होते, माहितीये का, मी 55 वर्षाचा, पुढच्या वर्षात 55 वय लागते मला. पण अजून कसे केस आहेत ना जागेवरती, ओरिजिनल आहेत, त्यांनी काय डुप्लिकेट भानगड नाही. तर अशा पद्धतीचं लाईफ पाहिजे,
नाहीतर आता बघितलं तर 25, 30, 35, 40 मध्ये येणे प्लॉट झालेला असते वरचा, काय सांगायचं, रिकाम झालेलं असते पाक, त्याच्यावर गवत गेलेलं असते, मारराम झालेलं असते, आणि जे उरलेलं असते ते कुरटं गवत राहिलेलं असते काही लोकांचं. आज मुलींच्या मध्ये पण तसंच आहे. भारताचे संस्कार संस्कृती जपले पाहिजे म्हणून भारतात तुम्हाला सांगू का, सगळ्यात जगात सगळ्यात सौंदर्यवती स्त्री ही भारताची आहे, माहिती आहे ना, तिचे केस काळे आहेत, लांब सडक आहेत, आमच्या इथं पार्लर मध्ये जाऊन कमी करतात का पुन्हा आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतात. घ्या, सुंदर दिसायला पाहिजे पण नॅचरल ट्रीटमेंट घ्या, नॅचरल पार्लर करायला सांगायचं, नॅचरल आपण घरच्या घरी पण करू शकतो. बघा अशा खूप काही गोष्टी आहेत. आता तुम्हाला सांगू का, सगळ्यात त्याच्यापेक्षाही भारी सगळ्यांना एकदम जर समजा केस खूप छान आणि लांब सडक पाहिजे असतील तर काय करायचं माहितीये का, पेरू घ्यायचा, पूर्ण पिकलेला पेरू, म्हणजे मुळं मजबूत करायच्यात, लक्षात घ्या, आता केसांची मुळं मजबूत करायचं, पूर्ण पिकलेला पेरू घ्यायचा, त्याच्यात स्मॅश करायचं आणि लिंबू पिळायचा, परत तो स्मॅश करायचं, अर्धा तास झाकून ठेवायचं, अर्धा तास झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर रात्री ना हे केसांना लावायचं, पूर्ण मुळांना घासायचं, पूर्ण एक अर्धा तास ठेवून धुवून टाकायचं. धुवायचं म्हणजे त्याला साबण शॅम्पू वगैरे काही वापरायचं नाही, लक्षात घ्या, फक्त धुवून टाकायचं. हे सकाळपर्यंत तुमचे केस ना चमत्कारिक बदल नाही झाला ना, तुम्ही सांगायला ऐकायचं, बघा खूप छान असे ब्रॉड व्हायला लागतील, असे केस तुम्हाला बघा की मोठे पाहिजे असतात, फुललेले पाहिजे असतात, पाहिजे असे का नाही असे, तर ते फुललेले केस होतात, त्याला करून बघा ह्या गोष्टी. आणि मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईफस्टाईल चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.